नमस्कार मित्रांनो, गेट एव्हरीथिंग या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचं वय कमी असतं, तरीही बरेच व्यक्ती असं सांगतात की तुमचं वय जास्त आहे का, म्हणजे आपले वय जास्त वाटते कारण आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या. बऱ्याच व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, काळे डाग पडतात, चेहऱ्यावर तेज राहत नाही. अनेक उपाय करूनही पिंपल्स, पुळ्या कमी होत नाही, चेहऱ्यावर असलेला वांग कमी होत नाही आणि इतर क्रीम किंवा इतर पदार्थ लावले तर तो वांग कमी होण्यापेक्षा नंतर वाढतच राहतो आणि चेहरा काळा पडायला लागतो. यावरती आजचा उपाय अत्यंत फायदा देणारा, लाभदायक आहे. या उपायाने चेहरा उजळ, चमकदार, तेजस्वी होईल. मित्रांनो, हा उपाय अत्यंत सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. या उपायासाठी आपल्याला एक फेशियल तयार करायचं आहे. तत्पूर्वी मित्रांनो, एक विनंती, व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्या मनात कुठली शंका शिल्लक राहणार नाही. व व्हिडिओ आवडल्यास एक नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, उपायाला सुरुवात करूया. एक वेळचा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे, तो म्हणजे बटाटा. आणि आपल्याला या बटाट्याचा रस काढायचा आहे. बटाट्याचा रस काढण्याची प्रोसिजर मी यावेळेस दाखवत आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच व्यक्तींनी बटाट्याचा रस कसा काढावा असं विचारलं होतं. एक बटाटा स्वच्छ धुवून घ्या आणि हा जो बटाटा आहे तो आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायचा आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, पुळ्या येतात, अशा व्यक्तींनी आंघोळ केल्याच्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. जर थंड पाण्याने धुवून घ्यायला जमला नाही तर थंड कापडाने किंवा थंड टॉवेलने पुसून घ्यावा, म्हणजे ओली करून त्याने पुसून घ्यावा. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स पुळ्या येणं 2 ते 3 दिवसामध्ये कमी व्हायला लागेल. ज्या व्यक्तींना वांग आहे, चेहऱ्यावरती काळे डाग आहेत, अशा व्यक्तींनी कच्च्या अक्रोडाचा रस, अक्रोडाचा रस जर आपण चेहऱ्याला लावला तर वांग आणि डाग पूर्णपणे कमी होतात. हा अशा पद्धतीने आपण बटाट्याचा रस जमा करतो आहे. हा साधारणतः 4 चमचे असायला पाहिजे. आपल्याला या 4 चमचे बटाट्याच्या रसामध्ये जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ. होय, मुगाच्या डाळीचे पीठ. तुम्ही पाहू शकता ही मुगाची डाळ आहे. ही मिक्सरमधून बारीक वाटून याचे पीठ बनवायचे आहे. मुगाच्या डाळीमध्ये झिंक आणि पोटॅशियम असतं, जे चेहऱ्यावरील मृतपेशी काढून नवीन त्वचा तयार करते. त्यातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचा सुरक्षित राहते. आता या 4 चमचे बटाट्याच्या रसामध्ये पूर्णपणे 1 चमचा डाळ आपल्याला मिक्स करायची आहे. हे डाळीचं पीठ आहे. हे मिक्स करून एकजीव होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचे आहे आणि फेटल्यानंतर आपल्याला साधारणतः 10 मिनिट तसेच ठेवून द्यायचे आहे, म्हणजे ते एकजीव होणार आहे. हा तयार झाला आपला सर्वात सोपा फेशियल पॅक. हा आपल्याला साधारणतः चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये लावायचा आहे. 15 मिनिटे ठेवून थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आहे. आठवड्यामध्ये 3 दिवस आपण हा फेशियल पॅक लावू शकता. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. एखाद्याची त्वचा ऑइली असेल तर त्याने या फेशियल पॅकमध्ये थोडासा मध मिक्स करून लावला तर चांगला परिणाम मिळेल. एखाद्याची त्वचा कोरडी असेल अशा व्यक्तीने या जे फेशियल पॅक तयार केला यामध्ये बदाम तेल 1/2 चमचा टाकून मिक्स करून लावलं तर त्याला अजून चांगला परिणाम मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील, तुमचा चेहरा ब्राईट, तेजस्वी आणि कोमल होईल. आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.